आता ज्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्या फौजिया खान, आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते आणि माझे स्नेही मित्र सहकारी आदरणीय बाबाजानी दुर्राणीजी, मंचावर उपस्थित विजय गव्हाणेजी आपले जिल्ह्याचे अध्यक्ष, आणि खरं तर नाव घेऊन वेळ घेण्यापेक्षा सर्व सन्मान्य मंच उपस्थित मोठ्या संख्येने आलेले माझे पाथरी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी मतदार बंधू, तरुण मित्र, पत्रकार आणि बंधू भगिनींनो, मित्रांनो, आज आपल्यामध्ये ही जी शिवस्वराज्य यात्रा आलेली आहे, या यात्रेचं मुख्य उद्देश काय? या यात्रेच्या नावामध्येच उद्देश, कि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर ते रयतेचे राजे होते, त्यांच्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्मांचा सन्मान केला जात होता, त्यांच्या स्वराज्यामध्ये न्याय दिला जात होता, त्यांच्या स्वराज्यामध्ये अशी म्हण होती की शेतकऱ्यांच्या पिकाला घोडसवारांचा थोडाही धक्का लागता कामा नये, असे पिकांचं संरक्षण करा, ही त्यांची शेतकऱ्यांबद्दलची एक विचारधारा होती। ते खऱ्या अर्थाने स्वराज्य, आणि खऱ्या अर्थाने आज वंचित, शोषित, महिला, दुर्बल, तरुण या सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाणारं सुराज्य आपल्याला आणायचं, आणि त्यासाठीची ही शिवस्वराज्य यात्रा खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये आलेली। मित्रांनो, आज मला आपल्याला एवढं सांगायचंय की आपल्या सर्वांचे अध्यक्ष अत्यंत सुसंस्कृत, दूरदृष्टीचे आणि धोरणी असलेले जयंत पाटील साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आणि त्यांनी राज्याला आपला जो स्ट्राईक रेट आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दिला, तो 10 पैकी 8 लोक आपण निवडून आणून दिले, आपला सगळ्यात जास्त चांगला स्ट्राईक रेट, आणि त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीची अतिशय चांगली यशस्वी घोडदौड आपल्या विधानसभेमध्ये सुद्धा करायची। सध्याचं राज्य काय आहे? या सध्याच्या राज्यामधल्या ज्या ज्या काही गोष्टी आपण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत, त्यामध्ये सुडाचं राजकारण, त्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण, ही लोकशाही ज्याला म्हणतो की तुम्ही आम्ही निवडून दिलेले लोक फोडायचे, मग ते धनशक्तीनी असो, मग ते धाक लावून असो, पण तुमच्या मानमर्यादातून निवडून गेलेला माणूस त्यांच्या चुकीच्या अनैतिक नीतिमत्ता सोडून आज या सगळ्या गोष्टी करायच्या, आणि त्यामुळं शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, या सगळ्यांची गांभीर्याने नोंद आपण घेतली पाहिजे। हे सध्याचं सरकार आपल्याला एका वाक्यात, एका शब्दात वर्णन करायचं असेल तर हे MBBS सरकार आहे। एम म्हणजे महागाई वाढवलेली सरकार, बी म्हणजे बेरोजगारी वाढवलेलं सरकार, आणखीन एक बी आहे ते म्हणजे भयंकर भ्रष्टाचारी सरकार, असं हे एस म्हणजे सरकार, MBBS सरकार। आज आपण पाहतो आहोत की सत्तेचा प्रचंड दुरुपयोग करून वेगवेगळ्या संस्था अंगावर घालून लोकांना वश करण्याचं काम आणि आपल्यामध्ये घेण्याचं काम त्यांनी केलं। ईडी सारखी, CBI सारखी, इन्कम टॅक्स सारख्या संस्था त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या अंगावर घालून आपल्यामध्ये घेण्याचं काम केलं। आज या सगळ्या गोष्टींमध्ये हजारो तरुण शिकलेले आहेत, नोकरी पाहिजे, परंतु त्या शिकलेल्या हाताला नोकरी देण्यापेक्षा सध्याचे उद्योग गुजरातला सुपूर्द करण्याचं पाप सध्याचं सरकार करतंय,
17 उद्योग 4 लाख कोटीचे गुंतवणूक असलेले उद्योग आज गुजरातला गेले आणि आज आपले तरुण वर्ग जो नोकरीसाठी वाट बघत होता आज त्याला तसंच तिष्ठत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 2.5 लाख लोक, माझ्या सर्व पाथरीकरांना सांगायचंय, 2.5 लाख लोक भरल्या जाऊ शकतात. प्रशासन ठप्प झालेलं आहे. जिल्हा परिषद मध्ये तुम्ही जा, एक इंजिनियर 4-4, 5-5 तालुक्यांसाठी एक डेप्टी इंजिनियर आहे. एक तलाठी 3-3, 4-4 सजेसाठी आहे. एक ग्रामसेवक 5-5 गावांसाठी आहे. अनेक शेतीचे पद रिक्त आहेत. आज प्रशासन पूर्ण ढेपाळलेलं आहे. 2.5 लाख लोक त्या ठिकाणी जागा रिक्त आहेत, परंतु हे सरकार फक्त त्यांची खुर्ची वाचवण्यात मशगूल आहे आणि हे जागा ते भरत नाही आहे. यामधून सुद्धा बेरोजगारी वाढली आहे. आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगणं आहे की आपल्याला हे सरकार उलथवलंच पाहिजे. मित्रांनो, या सरकारच्या बद्दल मला सांगितलं पाहिजे. अजान चालू आहे का? अजान चालू आहे, मला आवाज येत थोडं थांब. आज अनेकांनी, फौजिया मॅडमनी असेल, आमचे युवक अध्यक्ष मेहबूबनी असेल, सांगितलं की सध्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून दुसरं काही नाही तर एक शस्त्र वापरायचं आणि ते शस्त्र म्हणजे जाती आणि धर्मामध्ये वाद निर्माण करायचे. आणि त्याचा प्रत्यय आपल्याला आत्ताच आलाय की मुख्यमंत्री कशा पद्धतीनं जातीवाद वाढवणाऱ्या व्यक्तीला पांघरून टाकण्याचं काम किंवा त्याला सन्मान देण्याचं काम करताय. एका विचारवंतांनी खूप चांगलं सांगितलं की जहां पर सियासत धार्मिक मुद्दों को शांत करे वो देश महान होता है. जहां पर सियासत धार्मिक मुद्दों को शांत करे वो देश महान होता है. और जहां पर सियासी ताकत खुद होकर धार्मिक मुद्दे पैदा करे तो समझो देश गलत लोग चला रहे हैं. तो आज हमारा राज्य और हमारे देश गलत लोग चला रहे हैं. इसलिए सब इतने मसले हमारे सामने हैं. नौकरी का मसला है, महंगाई का मसला है, हमारे खेत के उपज को दाम नहीं है. लेकिन ये सब मसले बाजू को रख के आज धार्मिक मुद्दों को बढ़ाने का काम किया जा रहा है. तो इस तरह से हमने सभी लोगों ने बहुत समझदारी से काम करना बहुत जरूरी है. इतना ही मैं आप सभी लोगों के सामने मुद्दा रखना चाहता हूं. माझ्या सर्व उपस्थितांना सांगितलं पाहिजे की मित्रांनो, आज तुम्ही सगळेजण, मी तुमचा शेजारी आहे, शेजारच्या जिल्ह्यातला आहे, शेजारी आहे. आणि म्हणून मला सांगितलं पाहिजे की आज सगळे जर गोष्ट बघितली की तुम्ही बघा, पुढचं पाठ मागचं भुईसपाट अशी मराठीत म्हण आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुद्दाम महिनाभर निवडणूक लांबून त्यांच्या योजना वाढवण्याचं काम आणि तुम्हाला काही आमिष दाखवण्याचं काम केलं जातं. पण तुम्ही जर लक्षात घेतलं तर मागच्या योजनेचा सहज तुम्ही आढावा घ्या तर तुम्हाला लक्षात येईल. पहिला मुद्दा, पीएम किसान, प्रधानमंत्री किसान योजनेचे पैसे जयंतरावजी 6 महिने झाले आलेले नाहीत, जे 12,000 रुपये वर्षाला देणार आहे. सीएम किसान योजनेचे पैसे आलेले नाहीत. अनुदान ज्याला म्हणू आम्ही, त्या अनुदान व्हीके नंबर आणि ई केवायसी मध्ये अजून अडकलंय. 30-40% लोक अजूनही गावागावात असे आहेत की ज्यांना पैसे अजूनही अनुदानाचे मिळालेले नाहीत, असं माझ्या जिल्ह्यात तरी आहे. तुमच्याकडे आहेत का हो? अनुदान मिळत नाहीये, विमा मिळत नाहीये. आता अलीकडे आम्ही खूप ओरडाओरड केली विधानसभेमध्ये सुद्धा की तुम्हीच म्हटले होते की आमचं राज्य येऊ द्या,
आमचं राज्य येऊ द्या, आम्ही कापसाला 10,000 रुपये भाव देऊ आणि सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ. हे आमचं वाक्य नाही, सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये सगळीकडे व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. आज बीजेपी आणि त्यांच्या घटक पक्षांचं राज्य आहे आणि म्हणून आम्ही सगळा ओरड केल्यानंतर काय सांगितलं तर म्हणे आम्ही 5,000 रुपये तुम्हाला हेक्टरी अनुदान देऊ. आज ते अनुदान सुद्धा ज्यांचा खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतो ना ई नोंद झालेली आहे सातबाऱ्यावर त्यांना मिळतंय. 30-40-50% लोकांची अजूनही त्याची नोंद केलेली नसल्यामुळं अनेक लोक त्याच्यापासून वंचित आहे आणि म्हणून ई पीक पाहणी सुद्धा झालेली नसलेल्या लोकांना मिळत नाहीये. या सगळ्याच गोष्टी मित्रांनो आपण लक्षात घेण्यात घेतल्या पाहिजे की ही बोलाची कडी बोलाचा भात आहे. लबाडाचं जेवण निमंत्रण खाल्ल्याशिवाय खरं मानायचं नसतं त्या म्हणीप्रमाणेच सध्याचं सरकार चाललंय. आता लाडकी बहीण योजना काढली, त्यांच्याच पक्षातले 2 आमदार काय म्हणतात. एकानी म्हटलं की तुम्ही जर नीट मतदान केलं तर ठीक, नाहीतर आम्ही आमच्या 2 महिन्यातच योजना बंद करू. दुसरा आमदार म्हणतो की आम्ही पैसे दिलेत पण जर तुमचं मतदान नाही झालं तर ती भावाची असलेली ओवाळणी सुद्धा आम्ही वापस घेऊ. ही बघा, ही आमची प्रवृत्ती आहे भाजपची. हे सगळं निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलेलं हे षडयंत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना जागे राहण्याची आवश्यकता आहे. अहो कोर्टानी सुद्धा याची दखल घेतलेली आहे. हायकोर्ट सुप्रीम कोर्ट काही कुठल्या पक्षाचं नाही. आज त्यांनी सुद्धा ज्यावेळी या योजनेच्या बाबतीत दखल घेतली आणि सांगितलं कुठून पैसे आणणार, हे जे नाटक चाललंय पैसे कुठून आणणार, तुमचा आज प्रशासनाचा खर्च किती आहे, व्याज किती चाललंय, 3,00,000 कोटी रुपये आम्ही जयंतराव आम्ही मंत्रिमंडळात असतानाच कर्ज होतं या राज्यावर, आता 8,00,000 कोटीच्या वर झालेलं आहे. 50,000 कोटी रुपये नुसतं व्याज आपण भरतोय. अशा परिस्थितीत या योजनेला पैसे कुठून आणणार हे आम्ही नाही विचारत, कोर्ट विचारत. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे आणि कुठल्याही भूलथापाला न बळी पडता आपल्याला आपल्या महाविकास आघाडीच्या खऱ्या अर्थाने बटन दाबून आपल्याला निवडून आणण्याची गरज आहे. मी आजच्या या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खरं तर एवढंच सांगेल की बाबाजानींची तारीफ करत असताना मी बाबाजानींची मनापासून कौतुक करेल की त्यांचा कोणताही कार्यक्रम भव्य दिव्य असतो. बाबा जानी आपने आपके भाषण में मैं बारीकी से सुन रहा था कि आपने कहा कि हम बेवफा की कोई वजह हो सकती है, कुछ मजबूरी हो सकती है, लेकिन मैं उसके आगे जाके मैं ये कहूंगा, हम सब लोग आपको आपसे बहुत वाकिफ है. हम तो बहुत यानी हम तो पड़ोसी है. तो आपके रग रग में सेक्युलरिज्म है, आपके रग रग में धर्म निरपेक्षता. अरे भाई हम तो आपको सियासी मैदान के गुरु भी मानते हैं. देखो जयंत पाटिल साहब के मतदार संघ में हो नहीं तो राजेश भैया के मतदार संघ में हो, हमारे मतदार संघ में अगर 20 नगर सेवक खड़े होते हैं तो 20 में से 2-3 तो भी गिर जाते हैं, लेकिन ये पाथरी ऐसी है कि 100 में से 100 मतदान मिल रहा है और ये एक बार दो बार नहीं होता, ये कंटिन्यूसली होता है. तो मैं ये ताज्जुब रखता हूं कि भाई ये ऐसा होता कैसे, एखादा तो भी लंगड़ा फिंगड़ा हो सकता है लेकिन होता ही नहीं है. 100 में से 100 गुण लेते. एक मैं जरूर बोलूंगा कि भाई सबको लेके चलने वाले हमारे सहकारी है, हिंदू मुस्लिम सभी को साथ में लेके चलते हैं. पाथरी शहर में एक नक्शा बदलने का काम उन्होंने किया है. एक बहुत बड़ी व्यापारी पेठ बोल के पाथरी का एक नाम हुआ है और इस तरह से उन्होंने बहुत अच्छी तरह से यहाँ का सिंचाई का काम हो, यहाँ का विकास का काम हो, उन्होंने अच्छी तरह से काम किया है. और मैं इसके अलावा इतना कहूंगा, अगर वो गए भी होंगे
और जल्दी वापस भी आए, हमने उनको हार पिलाया पवार साहब के सामने। तो भाई अगर सवेरे का भूला अगर शाम को वापस आता है तो उसे भूला नहीं कहते। तो आप सब लोग भी उन्हें बख्श दो, पवार साहब तो उनके नेता है, उनके चहेते हैं, और उनको कई बार एमएलसी और ये भी औहदे पर उन्होंने बिठाया है। तो मैं इतना ही कहूंगा कि जयंत पाटिल साहब बड़ी तादाद में आए हुए लोगों को भी देख रहे हैं, समझ रहे हैं, हम भी उसमें समझ रहे हैं। जयंत पाटिल जी ने हमें भी कोर कमिटी में लिया है, तो हम जरूर इस पे तवज्जो देंगे कि हम इस पे टिकट के बारे में भी। ये देखो ये कैसा होने वाला है, अपने जो हेडमास्टर है ना सामने बैठे हुए, वो हेडमास्टर उनके पास सभी लोगों की कुंडली होती है, कौन कितने पानी में उनको सब मालूम है, और इसीलिए उनको ये पता है कि भाई यहां पर बाबा जानी का पारड़ा बहुत जड़ है, और इसलिए जरूर उस पर कोशिश हम जरूर करेंगे। इतना ही मैं बोलूंगा, बहुत ज्यादा और लंबी चौड़ी न बात करते हुए मैं सभी लोगों को बहुत बहुत दिल की गहराइयों से आप सभी लोगों का स्वागत करता हूं, बहुत आभार व्यक्त करता हूं। इसी तरह एक ही बनाए रखे ऐसा आप सब लोगों से विनती करता हूं, इसी तरह की साथ देते रहिए, और जिस तरह से राष्ट्रवादी कांग्रेस पे मोहब्बत आप सब लोग करते आए हैं, हम भी उसी तरह पाथरी विधानसभा का ख्याल रखते जाएंगे। इतना ही बात करते हुए हमें देर दो सब खत्म करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र।